आता बातमी मोठी आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या बेडुकुड्या मारायला सुरुवात झाली असं चित्र आहे कारण दिग्गज नेत्यांकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय असं बघायला मिळत आहे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि सध्याचे भाजप नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचा मुलगा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार ही शक्यताय तर बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे तगड आव्हान देण्याच्या तयार तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा आमदार सुलभा खोडके काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आता बातमी मोठी आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या बेडुकुड्या मारायला सुरुवात झाली आहे असं चित्र आहे कारण दिग्गज नेत्यांकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय असं बघायला मिळत आहे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि सध्याचे भाजप नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचा मुलगा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार ही शक्यता आहे तर बुलडाण्याच्या विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे तगड आव्हान देण्याच्या तयारीत आहे तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा आमदार सुलभा खोडके काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे